नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमलाही। पाहूयात वाशिम जिल्ह्यातील 18 जुलै रोजीच्या महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम या सदरामध्ये। वाशिम तालुक्यातील जांभरुण जहागीर येथील गौतम मनवर या शेतकऱ्याच्या 10 एकर शेतातील सोयाबीन तणनाशकाच्या फवारणीनंतर करपून गेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। दरम्यान पेरणी आटपून महिनाभराचा कालावधी पूर्ण झाल्यावर आणि चांगला पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्याने शेतात अडामा फार्मा या कंपनीच्या वीट ब्लॉक या तणनाशकाची फवारणी केली होती। मात्र फवारणीनंतर तासाभरातच ऐन बहरात आलेले सोयाबीन करपून गेल्याने शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी कंपनी विरोधात तक्रार दाखल केली। मी बुद्धिवंत गौतम मनवर, राहणार जांभरुण तालुका, जिल्हा वाशिम। माझ्याकडे 10 एकर शेती, मी माझी पेरणी 14-15 तारखेला झाली, नंतर जून महिन्याच्या 14-15 तारखेला झाली। नंतर 20-22 दिवस पाऊस आला नाही, त्याच्यानंतर आला तर मग तण नियंत्रक फवारणी केली वीट ब्लॉक या कंपनीची, त्यामुळे माझं पूर्ण शेत खराब झालं। भरपूर पाऊस झाला त्यामुळेच मी फवारणी केली। 10-11-12-3 दिवस पाऊस असल्यामुळे फवारणीचा जोर केला, नाही तर तसा फवारायचा काही विचार पण नव्हता। पाऊस नसता तर फवारलं पण नसतं, कारण की आमच्या साईडच्या गावामध्ये थोडंसं असं विदाऊट पाऊसचं फवारलं गेलं, त्यामुळे त्यांचं पण शेत असं भरपूर सारं करपलं गेलं। 10 एकर त्यांचं पण शेत केलं। आता या टायमाला पाऊस वगैरे सगळा काही असतो, या टायमाला पण फवारणी केली, त्यामुळे पण आमचं कंपनीवाले आले होते पाणी, कंपनीवाल्यांचं पण हेच म्हणणं आलं सहज काहीतरी प्रॉब्लेम असू शकते असं तसं बोललं गेलं, म्हणजे स्वतःवर काही येऊ देत नाही। आणि वीट ब्लॉक या कंपनीचा सगळ्याच फवारणीचं आहे, आमच्या शेजारी मारवाडी अग्रवाल म्हणून आहे। कुठं कुठं घटना झाल्या आहेत? शेलगावमध्ये, जांभरुणमध्ये आणि अनसिंगमध्ये पण 30-40 एकराचा प्लॉट केला आहे त्याचा। मालेगाव रिसोर्ट साईड पण गेला आहे वीट ब्लॉक कंपनी। मालेगाव पण मानोरा पण बरेच आहेत जिल्ह्यामध्ये। सर्रास आमच्या गावामध्ये जवळपास आता हे आमचं शेत आहे, साईडला पण एक आमचं शेत आहे, आणि तसंच आणि एक मारवाड्याचं शेत आहे। 2-3 जणांचे आणखी वीट ब्लॉक या कंपनीचं औषध असताना गेलेले आहे। वाशिम तालुक्यातील वारला ते अनसिंग या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले असून खड्ड्यामुळे अलीकडच्या काळात अपघाताच्या छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत। सध्या पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा परिसरातील गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। CRPF 176 बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या वाशिम येथील निशांत काकडे यांनी 2018 साली झालेल्या एका दहशतवादी विरोधी ऑपरेशनमध्ये काश्मीरमधील 2 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले होते। या शौर्याबद्दल महामहिम राष्ट्रपतीकडून त्यांना जानेवारी 2020 पोलीस मेडल फॉर गॅलंडरी हा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान त्यांना आजपर्यंत मिळाला नव्हता। त्या अनुषंगाने दिनांक 23 जुलै 2021 हा बहुमान वाशिम जिल्ह्याच्या या वीर सुपुत्राला देण्यात येणार असून वाशिम जिल्ह्यातील जवानांना मिळालेलं हे पहिलंच पदक असल्याने वाशिम जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेल्याने जिल्हाभरातून निशांत काकडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे। रामकृष्ण हरी, मी हरिभक्त परायण नामदेव महाराज काकडे वाशिम। आमचे लहाने बंधू श्री निशांत अरुणराव काकडे हे गेल्या 8 वर्षापासून CRPF कार्यरत आहेत। देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती, एक आनंद वाटतो की एक भाऊ भगवंताची सेवा आणि एक भाऊ देशाची सेवा करतोय याचा मला अभिमान आहे। आणि कार्य करत असताना, ड्युटीवर असताना त्यांनी जी काही कामगिरी बजावली, 2018 झालेलं जे काही ऑपरेशन आहे, त्या ऑपरेशनमध्ये 2 आतंकवादी त्या आणि त्यांच्या टीमनी कंठस्थान त्यांना घातलं, त्याबद्दल राष्ट्रपतींच्या वतीनं त्यांना जो काही पोलीस गॅलंटरी ऑफ मेडल हे जे काही मिळणार आहे त्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत राष्ट्रपतींचे। ज्यांनी ज्यांनी आम्हाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व मंडळींचे आम्ही आभारी आहो। असंच कार्य आमच्या लहान्या बंधूंच्या हातानं पांडुरंग परमात्मा करून घेऊ, देशासाठी, धर्मासाठी, या भूमीसाठी काहीतरी करावं, त्याबद्दल खूप खूप मी त्यांचे आभारी आहो, ऋणी आहो। नमस्कार, मी निशांत काकडे
मला सांगू इच्छितो की मी CRPF कमांडो आहे. जवळपास 2000 म्हणजे जवळपास 8 ते 9 वर्षे झाले मी CRPF मध्ये कार्यरत आहे. तर मला 2018 साली एका जॉईंट ऑपरेशनमध्ये मी व माझ्या टीमने 2 दहशतवाद्यांना कटस्थान घातले होते. तर त्यानिमित्त मला 26 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रपती पुरस्कार पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री जाहीर झाला होता. पण ते काही कारणास्तव कोरोनाच्या नियमामुळे तो लागला नाही. तर तो आता मला 23 जुलै रोजी कलकत्ता येथे लागत आहे. तरी मला माझे जेवढेही मित्रमंडळी किंवा माझे सहकारी ह्यांना सगळ्यांना मला फोन व कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी व त्यांच्या माझ्या घरचे त्यांचे आभारी आहे. व पुन्हा एकदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल मी महामहिम राष्ट्रपतीचे हे करतो, धन्यवाद. 19 जुलैपासून दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला पूर्णा या लोहमार्गावर पहिली अनारक्षित डेमू रेल्वे धावणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून पॅसेंजर गाडी बंद असल्याने प्रवाशांना आता विना आरक्षण प्रवास करता येणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान डिझेल आणि विद्युत अशा बहुआयामी तंत्रज्ञानावर चालणाऱ्या डेमू रेल्वे गाडीत प्रवास करण्यासाठी वाशिमकरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आता पाहूयात वाशिम जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती. वाशिम जिल्ह्यात आज 18 जुलै रोजी कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले असून एकूण 10 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. तर आज एकाही मृत्यूची पोर्टलवर नोंद झाली नाही. वाशिम जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 41,612 इतका झाला असून आतापर्यंत 46,914 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 622 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हाभरात कोरोनाचे 75 रुग्ण सक्रिय आहेत. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी व बातम्या जाणून घेण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह. आपली संस्कृती आपला वसा.